मराठांचा इतिहास ज्या किल्ल्याचे नाव घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असा एक दुर्ग म्हणजे पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला, म्हणजेच सध्याचा धर्मवीरगड. पुण्यापासून सुमारे 105 ते 110 किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठावर हा भुईकोट किल्ला वसला आहे. येथे पुणे पाटस दौंड किंवा शिक्रापूर नावरे मार्गे पोहोचता येते. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील, माय ट्रॅव्हल विथ संदीप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण भेट देणार आहोत धर्मवीरगड या ठिकाणी. या किल्ल्याला बहादूरगड किंवा पेडगावचा किल्ला असेही बोलले जाते. आपण जस्ट आता गडामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याचा इतिहास जाणून घेऊ. गडाच्या प्रवेशद्वारावरच लागते ते मारुती मंदिर. पूर्वी या किल्ल्यास पेडगावचा भुईकट किल्ला म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर बहादूरखानाने या किल्ल्याची डागडोजी केली व या किल्ल्याचे नामकरण बहादूरगड असे केले. अलीकडच्या काळात म्हणजेच 2008 साली शिवप्रेमींनी या गडाचे नामकरण धर्मवीरगड असे केले. शिवराज्याभिषेकानंतर राजांना बहादूरगडावर 1 कोटीचा खजाना असल्याची खबर मिळाली. राजांनी हंबीरावांच्या नेतृत्वाखाली कनिमी काव्याचा वापर करून येथील खजिना लुटला व राज्याभिषेकाचा खर्च वसूल केला होता. मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना सर्वत्र सपाट व ओसाड जागा दिसते. या गडाची व्याप्ती खूप मोठी होती. पूर्वी येथे 52 पेटा होत्या. तत्कालीन काळात दक्षिणेकडील सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जात होते. काही अंतर चालत गेल्यास आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी, ज्या ठिकाणी औरंगजेबचा दरबार भरत होता. आपण आता किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी आलेलो आहे आणि आता समोर जे पाहताय हा राज दरबार आहे आणि पाठीमागे म्हणजे ह्या ठिकाणी असं बोललं जातं की इथं 7 मजली इमारत होती. 1 फेब्रुवारी 1689 औरंगजेबचा सरदार मुकर्रब खान याने दगा फटका करून कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना कैद केले. त्यावेळी औरंगजेबची छावणी अकलूज येथे होती. त्याने ती तात्काळ बहादूरगड येथे हलवली. 15 फेब्रुवारी 1689 रोजी शंभूराजे व कवी कलशांना याच बहादूरगडावर औरंगजेब समोर आणण्यात आले. त्याने राजांना सर्व किल्ले देऊन धर्म परिवर्तन करण्याचे सांगितले, पण छत्रपती संभाजीराजांनी त्यास साप नकार दिला. औरंगजेबने राजे व कवी कलशांना अत्यंत मानहानीकारक तसेच क्रूर वागणूक देऊन अमानुष अत्याचार केले, पण तरीही महाराजांनी धर्म परिवर्तन केले नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी राजांची हत्या करण्यात आली. असह्य मरणयातना सहन करूनही स्वराज्यनिष्ठा व धर्मनिष्ठा राजांनी सोडली नाही, म्हणूनच त्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली व या गडास धर्मवीरगड असे नामकरण करण्यात आले. सध्या राजदरबाराच्या ठिकाणी एक शौर्यस्तंभ आहे. समोरच एक चौथऱ्यासारखी जागा आहे. पूर्वी या ठिकाणी औरंगजेबचे सिंहासन असायचे. छत्रपती संभाजीराजे व कवी कलशांना कैद केल्यानंतर ह्याच दरबारात त्यांना औरंगजेब समोर आणण्यात आले होते. तेव्हा राजांना पाहून औरंगजेब मुडगे टेकून नतमस्तक झाला असता कवी कलशांनी एक काव्य केले. या काव्याचा अर्थ होतो, रावण रूपी औरंगजेबच्या सभेत हनुमानाप्रमाणे संभाजीराजांना आणण्यात आले आहे. रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले राजांचे अंग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे दिसते. आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात, त्याचप्रमाणे तुमचे तेज पाहता निस्तेज झालेल्या औरंगजेब आपले सिंहासन त्यागून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे. हे काव्य शौर्यस्तंभाजवळील फलकावर वाचावयास मिळते. राजदरबाराच्या समोरच आहे हमामखाना व दिवान ए खास. हमामखाना म्हणजे खाजगीची जागा, तर दिवान ए खास म्हणजे गुप्त खाजगी चर्चा करण्याचे ठिकाण. या ठिकाणचे बांधकाम पाहता हे अलीकडच्या काळात तर बांधले नाही ना असे मनात प्रश्न येतो.
शिवाय भीमा नदीच्या काठचा गारवा महालामध्ये अनुभवता यावा म्हणून येथे विशिष्ट रचनाही केलेली दिसते। राजदरबाराच्या एका बाजूस टेकडीसारखी एक जागा दिसून येते। तेथे पूर्वी सातमजली इमारत व टेहाळणी बुरुज होता। येथे वर जाऊन पाहिल्यास किल्ल्याचा बराचसा भाग व आजूबाजूचा मैदानी परिसर दिसून येतो। मराठे डोंगरी भागात खूप आक्रमक असतात, तसेच गनिमी काव्याने ते कधीही हल्ला करतील म्हणून औरंगजेबने मैदानी प्रदेशात असलेला बहादूरगड छावणीसाठी निवडला होता। आता मी उभा आहे ते ठिकाण आहे म्हणजे सातमजली इमारत किंवा टेहाळणी बुरुज असंही याला बोललं जातं। कदाचित पूर्वी किल्ल्यामध्ये हीच एकमेव अशी बिल्डिंग असावी जिथे महाराजांनाच ठेवलं होतं आणि ह्याच ठिकाणी कदाचित ते अमानुष अत्याचारही केले गेले असावेत। बहादूर खानाने किल्ल्याची डागडोजी करत असताना किल्ल्यामधील रहिवाशांसाठी पाण्याची सोय म्हणून एक मोट बांधली, त्याला हत्ती मोट असे म्हणतात। याशिवाय किल्ल्यामध्ये अतिशय आकर्षक अशी मंदिरे आहेत, त्यांच्यावरील सविस्तर माहितीसाठी या व्हिडिओचा दुसरा भाग आवर्जून पहा।